नमस्कार. काल ससूनमधनं ड्रग माफिया ललित पाटील यांनी पलायन केलेलं आहे. गेले कित्येक महिने ससून हॉस्पिटलमध्ये हा उपचार घेतोय आणि उपचार घेणारा आरोपी अशा पद्धतीने पळून जातो ह्याचाच अर्थ तो आजारी नाही आणि आजारी असणारा पेशंट हा पळून जाऊ शकत नाही. गेली कित्येक महिने उपचाराच्या नावाखाली ससूनमध्ये ऐषारामामध्ये जीवन जगत होता. कित्येक कोटीचं ड्रग त्यांनी ससूनमधनं लोकांना पुरवलेलं आहे असं निदर्शनास येत आहे. आणि अशा पद्धतीनं पोलीस खात्याचे वाबडे निघण्याचं काम, वेशीवर लखतरं लटकवण्याचं काम आज झालेलं आहे. मी गेली कित्येक दिवस पोलिसांना याची चौकशी करण्यासाठी मागणी करतो आहे. विधानसभेमध्ये प्रश्न उत्तर करतानाही पुणे शहर हे ड्रगच्या विळख्यामध्ये चाललंय ह्याची मी नेहमी सभागृहात मी माहिती मागवली होती. आणि ज्या पद्धतीनं ललित पाटील पळून गेला त्याचं पूर्णपणे तुरुंग प्रशासन अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, ससूनमधले डीन असतील यांच्या संगत मतानं हा कित्येक महिने त्या ठिकाणी राहतोय. आणि अशा पद्धतीनं ससून रुग्णालय हे आरोपींचं ऐषारामीचं ठिकाण झाले असं लक्षात येत आहे. ह्याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे जी लोक ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. ह्याच्यानंतर कुठलाही गुन्हेगार अशा पद्धतीनं ससूनमध्ये येऊन राहील आणि पळून जाईल हे न होता त्याला जे काही किरकोळ आजार असतील ते तुरुंगामध्येच त्याच्यावर उपचार केले पाहिजे. आणि ह्या ठिकाणी येऊन ते चुकीच्या पद्धतीनं समाजामध्ये चुकीचा मेसेज जातो तर ह्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मी मागणी गृहमंत्र्यांना करतो आहे.